हाय फ्रेंड्स फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे व्यवसाय व व्यवसायाची वैशिष्ट्ये. फ्रेंड्स हाय, मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आधी बघता येईल. सो फ्रेंड, सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, व्यवसाय आणि व्यवसायाची वैशिष्ट्ये. त्याही अगोदर बघू आपण व्यवसाय म्हणजेच काय, त्याची व्याख्या काय असणार आहे. तर समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, परत एकदा रिपीट करते, समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रेत्यांसाठी व्यक्तींचे सामूहिक प्रयत्न म्हणजेच व्यवसाय आहे. फ्रेंड्स, प्रत्येक समाजातील व्यक्तींना वस्तू आणि सेवेची गरज असते. अशाच वस्तू आणि सेवा, वस्तूंचे उत्पादन करणे व सेवेचा पुरवठा करणे व यातून नफा कमवणे, या कृतीलाच व्यवसाय असे म्हटले जाते. अर्थात व्यवसाय म्हणजेच काय, तर वस्तू आणि सेवेचे उत्पादन प्लस खरेदी विक्री, ठीक आहे, याला म्हणतात व्यवसाय. फ्रेंड्स, व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहे बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे फ्रेंड, आर्थिक कृती. फ्रेंड्स, आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृती यामध्ये फरक काय आहे हे आधी जाणून घेऊया. फ्रेंड, वैशिष्ट्यांमध्ये आर्थिकेतर कृती हा पॉईंट नाही आहे, मी फक्त ही कन्सेप्ट समजून घेण्याकरिता इथे लिहिलेलं आहे, ठीक आहे. सो आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृती म्हणजेच काय. फ्रेंड, आपली आई सकाळी उठल्यापासून तर सायंकाळीपर्यंत घरचे सर्व कामं करत असतात, धुणी भांडी जे काही आहे, स्वयंपाक, परंतु तिला कुठलाही आर्थिक मोबदला किंवा पगार मिळत नाही. परंतु एखादी बाई, ठीक आहे ना, घरी कामावर ठेवली तर तिला आपल्याला पगार द्यावा लागतं, ठीक आहे. तर जी बाई आपण कामावर ठेवली तिला आपण पगार देत आहोत, तर तिची कृती काय झाली, ती आर्थिक कृती झाली. म्हणजे अशी आर्थिक कृती म्हणजेच काय फ्रेंड, तर पैसा कमवण्याच्या उद्देशाने केलेली कृती, तिला म्हणतात आर्थिक कृती. आणि आई जे काम करते ते प्रेमाखातीर, आपुलकीखातीर काम करत असते, तिला कुठलाही मोबदला मिळत नाही. तर अशा कृतीला जिथे पैसा मिळत नाही किंवा पैशाशी संबंधित ती कृती नसते, तिला म्हणतात आर्थिकेतर कृती. फ्रेंड, व्यवसायाच्या वैशिष्ट्यांमध्ये आर्थिक कृती आहे, आर्थिकेतर कृती नाही. म्हणजेच व्यवसाय हा आर्थिकेतर कृतीमध्ये येत नाही, ठीक आहे. सो फ्रेंड, आर्थिक कृती हे झालं पहिलं वैशिष्ट्य. फ्रेंड्स, आर्थिकेतर कृती का बरं असं म्हटलं जाते व्यवसायाला, तर अर्थ म्हणजेच काय, तर पैसा, ठीक आहे. प्रत्येक व्यवसायाचा उद्देश हा पैसा कमवणे असतो. प्रत्येक व्यवसायाचा उद्देश काय असतो, तर पैसा कमवणे असतो. तो कशाकरिता, उपजीविकेसाठी, ठीक आहे, उपजीविका चालावी म्हणून, ठीक आहे. तर म्हणून व्यवसायाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच आर्थिक कृती. दुसरं वैशिष्ट्य आहे फ्रेंड, दोन पक्ष. फ्रेंड, प्रत्येक व्यवसायामध्ये दोन पक्ष असतात, ठीक आहे. कारण एक असतो तो म्हणजेच विक्री करणारा, ठीक आहे, आणि दुसरा असतो खरेदी करणारा, म्हणजेच विक्रेता आणि ग्राहक असे दोन पक्ष असतात. जोपर्यंत हे दोन पक्ष असणार नाही तोपर्यंत कुठलाही प्रकारचा व्यवसाय हा होऊ शकणार नाही, ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड, तिसरं वैशिष्ट्य आहे नफा हेतू, ठीक आहे, नफा कमवणे हे तिसरं वैशिष्ट्य आहे. फ्रेंड, प्रत्येक व्यवसायाचा उद्देश हा नफा कमवणेच असतो, ठीक आहे. ज्या व्यवसायाचा उद्देश नफा कमवणे नसेल त्या व्यवसायाला, ठीक आहे, व्यवसाय म्हणता येणार नाही, ठीक आहे. फ्रेंड्स, नफा हा कसा कमवला जाऊ शकतो, तर वस्तूंची जास्तीत जास्त विक्री करून नफा कमवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वस्तूंच्या किमतीमध्ये घट करून, ठीक आहे, वस्तूंच्या किमतीत घट केल्यानंतर वस्तूचे विक्री जास्त होईल, विक्री जास्त झाल्यामुळे नफा जास्त होईल. सो अशा पद्धतीने नफा हा कमवला जाऊ शकतो. त्यानंतर फ्रेंड, चौथं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचे उत्पादन व देवाणघेवाण. फ्रेंड, व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवा, वस्तूंचे उत्पादन केले जाते व सेवेचा पुरवठा केला जातो, ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड, पाचवं वैशिष्ट्य आहे अनिश्चित परतावा. फ्रेंड, व्यवसायाचा मेन उद्देश असतो नफा कमवणे, परंतु प्रत्येकच वेळेस व्यावसायिकाला नफा होईलच असं नाही, तर कधीकधी व्यावसायिकाला तोटासुद्धा सहन करावा लागतो. तर म्हणून परतावा म्हणजेच काय फ्रेंड, तर नफा, ठीक आहे, तो काय असतो, अनिश्चित असतो, ठीक आहे. म्हणजे कधी नफा होतो तर कधी तोटा होतो. त्यानंतर फ्रेंड, जोखीम किंवा धोका
हे सहावं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये फ्रेंड जोखीम किंवा धोका हा असतोच, हा व्यवसायाचा मुख्य घटक आहे असं तुम्ही म्हणू शकता. फ्रेंड्स, आधी लोक टोपी घालायची, आता खूप कमी लोक टोपीचा वापर करतात, ठीक आहे. कारण ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि फॅशनमध्ये सतत बदल होत असतात आणि ते स्वाभाविक आहे. त्यानंतर फ्रेंड, नैसर्गिक आपत्ती, चोरी, त्याच्यानंतर आग लागणे, ठीक आहे ना, मालाला आग लागणे, यांसारख्या कृती ज्या आहे, यांसारख्या जोखीम प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायामध्ये सहन कराव्या लागतात. या जोखीम टाळता येत नाही फ्रेंड, तर तिची तीव्रता मात्र कमी करता येते. ते म्हणजेच कसे, तर वस्तूंचा किंवा गोदामाचा विमा काढून, ठीक आहे. सपोज नुकसान झालं चोरीमुळे किंवा आगीमुळे, तर आणि वस्तू किंवा गोदामाचा विमा असेल तर विमा कंपनी काही भरपाई जे आहे ते करून देतात, ठीक आहे. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे फ्रेंड, उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान. फ्रेंड्स, तुम्हाला कधीकधी असंही विचारला जाऊ शकते प्रश्नामध्ये की फक्त व्यवसायामध्ये नफा कमवणे हा एकमेव उद्देश असतो, ठीक आहे. चुकी बरोबरमध्ये विचारला जाऊ शकते, तर फक्त नफाच कमवणे हा उद्देश नसतो फ्रेंड, ठीक आहे. तर ग्राहकांचे समाधान हा मुख्य उद्देश असतो आणि नंतर दुय्यम उद्देश असतो तो म्हणजे नफा कमवणे. आधीचे जे व्यवसाय होते, जे परंपरागत व्यवसाय होते पूर्वी, ते फक्त नफा कमवण्याच्या उद्देशाने केल्या जात होते, ठीक आहे. परंतु आता मात्र कॉम्पिटिशन वाढल्यामुळे, स्पर्धा वाढल्यामुळे, ग्राहकांना गृहित धरून त्यांच्या आवडीनिवडी, ठीक आहे ना, त्यांना काय हवे आहे, ठीक आहे, आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू देऊन कमी किमतीमध्ये ग्राहकांना समाधानी करणे हा प्रत्येक व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे फ्रेंड. जोपर्यंत हा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत नफ्याचा उद्देशसुद्धा पूर्ण होत नाही. त्यामुळे उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान हा व्यवसायाचा मेन उद्देश आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर फ्रेंड, व्यवसाय सातत्य. फ्रेंड्स, मी एखादी स्कूटी खरेदी केली, सॉरी विकली, ठीक आहे ना, मी एखादी माझी स्वतःची स्कूटी विकली आणि नफा कमवला, ठीक आहे, तर याला व्यवसाय म्हटला जाणार नाही. परंतु मी सतत स्कूटींची खरेदी विक्री करत असेल तर त्याला मात्र व्यवसाय समजला जाईल, ठीक आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की व्यवसायामध्ये एकदाच जर व्यवहार होत असेल तर व्यवसाय समजला जात नाही, परंतु कंटिन्यूमध्ये खरेदी विक्री असा व्यवहार होत असेल तर मात्र त्या कृतीला व्यवसाय समजला जातो. सो अशा पद्धतीने व्यवसाय म्हणजेच काय आणि व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहे हे आपण बघितले. परत एकदा फ्रेंड्स, व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहे हे रिपीट करते हैं. पहिला आहे आर्थिक कृती, दुसरा आहे दोन पक्ष, तिसरा आहे नफा हेतू, चौथा आहे वस्तू व सेवांचे उत्पादन व देवाणघेवाण, पाचवा आहे फ्रेंड अनिश्चित परतावा, सहावा आहे जोखीम किंवा धोका, सातवा आहे उपभोक्त्यांचे समाधान, त्यानंतर व्यवसाय सातत्य. सो अशा पद्धतीने फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला व्यवसाय आणि व्यवसायाचे वैशिष्ट्य काय आहे चांगलं कळलं असेल, समजलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा फ्रेंड्स. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत, तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश रहा आणि बघत रहा निश्चय अकॅडमी. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.